आपल्याला स्वतःचं कोरोना व्हायरस पासून बचाव करायचा आणि पुढे जायचा तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. पहिली गोष्ट ही आहे की लॉकडाऊन लावणं अतिशय महत्वाचं आहे. मला वाटतं की शासनाने प्लॅनिंग करून 2 महिन्याचं लॉकडाऊन लावलं. 2 महिन्याचं लॉकडाऊन लावण्या अगोदर शासनाने सर्व जनतेच्या खात्यामध्ये पैसे टाकावे. सर्व जनतेच्या खात्यामध्ये त्यांनी 2 महिनेपर्यंत बेसिक नीड त्यांच्या ज्या आहेत त्या पूर्ण होतील एवढं अमाऊंट त्यांनी डायरेक्ट खात्यामध्ये टाकावं, अकाउंट्समध्ये टाकावं. सेकंड थिंग, आरोग्य विभागाला पीपीई किट पासून सर्व सोयी सुविधा द्याव्यात. बेडची संख्या वाढावी, क्वारंटाईन सेंटरची संख्या वाढावी. त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटला मेडिसिन पासून ज्या सुविधा अतिशय महत्वाच्या आहे कोरोनापासून बचावात्मक त्या सर्व सोयी सुविधा द्याव्यात. ईएमआय मध्ये सूट देण्यात आली. ज्यांचं लोन आहे, बऱ्याच लोकांचं लोन आहे, ईएमआय मध्ये सूट देण्यात यावी. बँकांनी ईएमआय मध्ये सूट देण्यात यावी 2 महिन्यासाठी. त्याच्यानंतर रेंट, शासनाने जे घर मालक आहे, ओनर आहे, त्यांना शासनाने पैसे द्यावेत आणि जे किरायाने राहतात त्यांचं रेंट माफ व्हावं. व्यापारी वर्ग, जो व्यापारी वर्ग आहे ज्यांचं रेंट वरती आहे त्यांचं रेंट माफ, शॉप रेंट वरती आहे त्यांचं रेंट माफ करण्यात यावं 2 महिन्यासाठी. त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे, जे महत्वाचा मुद्दा आहे की सर्वांना सोयी सुविधा देण्यात यावं. ठीक आहे, 2 महिन्यासाठी शासनाचं लॉस होईल आणि लॉकडाऊन कडक लावण्यात यावं. वेळ आली तर आर्मीला उतरवण्यात यावं. लॉकडाऊन अशा प्रकारे कडक लावण्यात यावं की एक सुद्धा व्यक्ती घराच्या बाहेर पडता कामा नये. आपल्याला जर या संकटातून पुढे जायचं असेल तर एक पण व्यक्ती घराच्या बाहेर पडता कामा नये. कडक लॉकडाऊन, आर्मी बोलावा, आर्मी लावा, प्रत्येक ठिकाणी लावा, पडू देऊ नका. 2 महिन्यापर्यंत कडक लॉकडाऊन काही नाही. आणि या लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन जे काही कोर्सेस आहे, बिझनेस आहे, शासनामार्फत काही लोकांना एक कमिटी बनवा. काही लोकांना ज्यांना नॉलेज आहे अशा लोकांना ऑनलाईन फ्री ट्रेनिंग देण्यासाठी प्रोत्साहित शासनाने करावं. शासनाने सॅलरी द्यावी आणि लोकांना मग ते बिझनेसचं ट्रेनिंग असो, वेगवेगळ्या स्किल असो, ऑनलाईन तुम्ही द्या. म्हणजे 2 महिन्यामध्ये लोक ट्रेन होतील, प्रत्येक गोष्टीसाठी ट्रेन होतील पुढे जाण्यासाठी. फक्त 2 महिने ठेवा. हे मिनी लॉकडाऊन करून काही उपयोग नाही. प्रत्येक 1 महिना 15 दिवसासाठी करायचं, शिथिल करायचे नियम, मग पुन्हा चालू करायचं, याने स्प्रेड होईल, याने विशेष फायदा होणार नाही. आपल्याला जर या संकटामधून पूर्णपणे सामोर जायचं असेल तर आपल्याला या कडक नियमाने समोर जावं लागेल. कडक नियम करायला पाहिजे. मास्क ज्यांनी लावला नाही त्यांना तुम्ही 1000-2000 दंड का करता? डायरेक्ट 5000 दंड करा, 5000 करा. परत कोणी मास्क न लावण्याची हिंमत पण करणार नाही. तुम्ही या प्रकारे जर पुढे गेले तरच आपली सुटका होऊ शकते कोरोना व्हायरस पासून. अन्यथा 15 दिवस लॉकडाऊन लावा, परत ती सिच्युएशन, 1 महिना लावा, शिथिल ठेवा नियम. नियम शिथिल ठेवू नका, कडक नियम करा. कोणासाठी नियम शिथिल करू नका, कोणी असो. मग शासकीय अधिकारी असेल किंवा पॉलिटिकल लीडर कोणी असो, कोणासाठी नियम शिथिल करू नका, कडक नियम करा. 2 महिने कडक नियमाने तुम्ही पुढे चाला आणि खरोखर याचा फायदा होईल असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन मध्ये बरेचसे लोक सुसाईडचं प्रमाण वाढलं होतं, आपण बघितलेलं. सायकोलॉजिकल प्रॉब्लेम बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. त्या सर्व लोकांसाठी ऑनलाईन ट्रेनिंग ठेवा. ऑनलाईन जेवढं जास्त करता येईल त्या गोष्टी करा. फक्त 2 महिने लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन ठेवा आणि 2 महिन्यानंतर सिच्युएशन कंट्रोलमध्ये आली की सगळं ओपन करा. सर्व गोष्टी ओपन करा, कुठेही नियम ठेवू नका, कुठेही कुठली गोष्ट ठेवू नका. फक्त 2 महिन्यासाठी करा. 2 महिने जर तुम्ही कडक लॉकडाऊन, कोणाला बाहेर निघू नाही दिलं तर परिस्थिती आपल्या हातामध्ये येईल आणि मग आपण नव्याने सुरुवात करू शकू. मला तरी असं वाटते, म्हणजे मला व्यक्तिशः असं वाटतं की 2 महिने जर केलं तर खरोखर काहीतरी परिणाम होईल.
कारण हे काही दुकान बंद, काही गोष्टी बंद, काही गोष्टी चालू, या सगळ्या गोष्टीमुळे इनडायरेक्टली स्प्रेड होईल गोष्टी, व्हायरस स्प्रेड होईल. आणि असंही नाही की आपण लॉकडाऊन तर आपल्याला करणं इम्पॉर्टंट आहे, लॉकडाऊन नाही केलं तर सिच्युएशन भयानक होईल, आणि लॉकडाऊन केलं तर आर्थिक परिस्थिती, आपल्याला आर्थिक बाजू आणि कोरोना व्हायरस या दोन्ही गोष्टी सांभाळून पुढे जायचं आहे. आपल्याला दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या बॅलन्स करून पुढे जाणं अतिशय महत्वाचं आहे. आर्थिक बाजू डाऊन झाली तर बऱ्याच लोकांचे रोजगार आज सुद्धा जात आहे, रोजगार गेले तर खाणार पिणार काय, पुढे कसं जाणार, ही बाजू सुद्धा आहे. तर मी जे या गोष्टी सांगितल्या आहेत या सर्व गोष्टीचा विचार शासनाने करावा, जनतेने सुद्धा करावा, पटलं तर इम्प्लिमेंटेशन करण्यात यावं, नक्कीच याचा फायदा होईल असं मला वाटतं. आणि जर का माझे मुद्दे पटले नाही तर आपण सोडून द्यावे, माझं काही म्हणणं नाही, पण माझे बऱ्याच लोकांनी माझ्या प्रतिक्रिया विचारल्या, स्टेटमेंट विचारलं की तुम्हाला काय वाटतं या परिस्थितीविषयी, ते मी इथे सांगितलेलं आहे. आणि एवढं बोलते, इथेच थांबते. काळजी घ्या, मास्क लावून बाहेर जा, विदाऊट मास्क फिरू नका, कारण प्रत्येक गोष्टीपेक्षा आपला जीव महत्वाचा आहे. आणि आपला प्राण हानी होऊ नये, आपली कुठलीही जीवनाची हानी होऊ नये, आयुष्याची हानी होऊ नये, यासाठी आपल्याला शासनाला परत एकदा सांगते, जनतेसमोर परत एकदा हा मुद्दा ठेवते की आपल्याला कोरोना व्हायरस पासून वाचणं अतिशय महत्वाचं आहे. आरोग्य महत्वाचं आहे, आपल्याला आपला जीव महत्वाचा आहे, आणि जीवासोबत आर्थिक बाजू सुद्धा महत्वाची आहे. पैसा नसेल तर काहीही होऊ शकत नाही, दोन्ही बाजू बॅलन्स कराव्याच लागणार आहे, त्या बॅलन्स केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. इथे थांबते, धन्यवाद.